बॉलर तैयार। पहिला चेंडू घेऊन येत आहेत महेश आणि अवांतर धावा व्हाईट या स्वरूपात। पुन्हा एक व्हाईट चेंडू प्रथम चेंडू बॅटची कट लागून मागच्या बाजूला गेलेला आहे बॉल। एक डिक्लेअर मिळालेला आहे रन्स अथर्वच्या नावावर। दुसरा चेंडू घेऊन येत आहे महेश। आणि सुंदर मारलेला चेंडू दोन रन धावून काढलेले आहेत। दोन बॉल पास झालेला आहे सर। तिसरा चेंडू व्हाईट बॉल। अंपायरचा डिसिजन फायनल असेल, तुम्ही वाद घालू नये। कृपया अंपायरशी वाद घालू नये। दोन चेंडू सहा धावा। तिसरा चेंडू घेऊन येत आहेत बोल्ट बोल्ट झालेले आहेत। महेशांचा सुरेख चेंडू त्रिफाचित अथर्व हे परत पॅव्हिलियन मध्ये येत आहेत आणि डाऊन कोण आहेत मंडवून आले दर्शन। महेश यांचा सामना करतील दर्शन हे महेश यांचा सामना करतील। चौथा चेंडू डॉट बॉल सुरेख गोलंदाजी महेश यांची। पाचवा चेंडू महेश यांच्याकडून सुरेख कॅच निलेश यांच्याकडून सुरेख कॅच। यानंतर फलंदाजीसाठी आलेले आहेत राज। सोयाबीन टाकून
शेवटचा शेवटचा चेंडू आहे. डॉट बॉल, वेट बॉल, महेश वेट बॉल. ओव्हरची समाप्ती झाली आहे. ओव्हर एक ओव्हर नंतर स्कोर आहे 6. एकदम चांगली गोलंदाजी केली आहे महेश यांनी. पहिले दोन तीन गेलेले व्हाईट बॉल, पण त्याच्यानंतर सुंदर गोलंदाजी केली. दुसरी ओव्हर घेऊन येतात शेखर. भांडुपचे नावाजलेले गोलंदाज आहे ते. शेखर ऑलराउंडर, बॉलिंग बॅटिंग. आणि फलंदाजासाठी बाळा, अगोदरच्या मॅचला बाळा यांनी चांगली फलंदाजी केली होती. बाईच्या स्वरूपात एक रन मिळालेला आहे. मुंबई स्टॅलियन्स ला एक रन ची भर झालेली आहे. 7 रन झाले आहेत. दुसरा चेंडू, दुसरा चेंडू लेग साइड ला एक गगन चुंबी छक्का 6. कृपया मागे सीमारेषेच्या मागे कोणी प्लेअर असेल तर जावा. बॉल शोध पथक. दोन बॉल मध्ये 7 रन आले शेखर यांना. राज यांचा चांगला षटकार. शेखर तिसरा बॉल घेऊन येतात. आणि सुंदर सुंदर गोलंदाजी. तिसरा बॉल डॉट आलेला आहे. आता चौथा चेंडू घेऊन येते. एक रन भेटलाय बाईच्या स्वरूपात. पाचवा चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन मिळालेला आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाजीसाठी शेखर, फलंदाजी करतात राज. राज शेखरचा सामना करण्यासाठी. आणि हा चांगला झेल घेतलेला आहे.
तेव्हा विक्रम यांनी सुंदर झेल घेतलेला आहे. दोन ओव्हर 15 रन झालेत. आता फलंदाजीसाठी आलेत व्यंकट. विक्रम दोन ओव्हर 15 रन झालेले आहेत. विक्रम देवकर गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि फलंदाजीला आहेत बाळा. अगोदरच्या मॅचला बाळा यांनी सुंदर फलंदाजी केलेली. पहिला चेंडू लेग साइडला चांगला मारलेला आहे. एक रन कम्प्लीट झालेला आहे. दुसऱ्या रन साठी धावलेला आहे. दुसरा रन कम्प्लीट केलेला आहे. दोन ओव्हर 17 रन. विकेट विकेट बाळा यांचं कॅच पकडलेलं आहे. सागर यांनी सुंदर झेल घेतलेला आहे. विजय विजय फलंदाजीसाठी आले. विजय वाडेकर विजय वाडेकर जीवन आलेलं आहे. ज्यांना भूक लागली आहे त्यांनी जेवून घ्यावे आणि जो जास्त त्याला भूक लागली आहे त्यांनी प्रथम रामपूर यांच्यासाठी मेडिकल सीट किट आणलेली आहे. ही त्यांच्या हातात देत आहे. तीन बॉल 18 रन्स. चौथा चेंडू घेऊन येत आहेत विक्रम वाडेकर यांना. थर्ड बॉल जेवण आलेलं आहे. सुंदर षटकार विजय वाडेकर यांच्याकडून. चांगला षटकार मारला विक्रम यांना. शेवटचा चेंडू विक्रम विजय तयार आणि परत मारलेला आहे आणि कॅच कॅच आउट. विजय कॅच आउट झाले. त्यांचं नाव काय? संदीप आहे. संदीपने घेतली ना. संदीप संदीप वारके यांनी कॅच घेतलेली आहे. पाच विकेट रन झालेले आहेत. तीन ओव्हर 24 रन झालेले आहेत. चौथी ओव्हर घेऊन येणार आहेत. श्री इलेव्हन चा डिस्कस चालू आहे कोणाला ओव्हर द्यायची.
जेवण आलेलं आहे, जेवून घ्यावे. साईकला आहेत व्यंकट आणि नॉन साईकला आहेत साई आणि बॉलिंगला आले सागर. पहिला बॉल घेऊन येतात. नो बॉल, नो प्लस वन. फ्री हिट मिळालेली आहे. सागर यांनी पहिलाच बॉल नो बॉल टाकलेला आहे. सुंदर ऑफ साइड ला मारलेला आहे. चौका, सुंदर चौकार व्यंकट यांच्याकडून मारलेला गेलेला. वर्षला मारल दुसरा बॉल घेऊन येते सागर. मिसफील्ड झाली आहे सागर कडनं. एक रन मिळालेला आहे व्यंकटच्या खात्यात. व्यंकट हे नावाजलेले फलंदाज आहेत. कोपरी या संघातून खेळत होते, नंतर राजमधून खेळायला लागले. तिसरा चेंडू डॉट बॉल. तीन बॉल झालेले आहेत. स्कोर झालेला 31. लेग बाईज पाचवा चेंडू. सुंदर लेफ्ट साइड ला मारला. एक रन कंप्लीट केलाय. दोन रन. शेवटचा चेंडू सागर यांच्याकडून व्यंकट साठी. वाइड बॉल. शेवटचा चेंडू. सुंदर निलेश यांच्याकडनं झेल सुटलेला आहे आणि सीमा रेषेचा पार केलेला आहे चेंडू. आणि हा चौका. हो झाला 39-39. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 रन झालेले आहेत.
बॉलिंगला येत आहेत स्वप्नील तांबे. हा फलंदाजीसाठी आहेत साहिल साहिल सावंत. प्रथम चेंडू घेऊ. इतकं शॉट टाकलेला पुष्कळ शॉट चेंडू वर हवेत. दोन रन्स कम्प्लीट केले. हवेत मारलेला चेंडू साहिल यांच्याकडून. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत स्वप्नील साहिल यांना. राईट बॉल बेचाळीस रन्स. दुसरा बॉल घेऊन येते व्हाईट बॉल. स्वप्नील वाटत अतिरिक्त रन देण्याचा वर्षाव करतात. डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन. मागे मारल्यावर डिक्लेअरच आहे, त्यामुळे आपण समोर प्रयत्न करावा. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत डॉट बॉल. चार ओव्हर तीन बॉल 44 रन्स. और ऑफ साइड ला चांगला फटकार मारलेला बॉल रे चौकार चौ चौ चौकार साहिल यांच्याकडून. स्वप्नील यांना चौकार मारलेला आहे ऑफ साइड ला. दोन चेंडू शिल्लक आहे 48 रन झालेले आहेत. जेवण आलेलं आहे, जेवून घ्यावे. तुम्ही उपाशी राहू नये. रामपो तुम्ही पहिला जेवा. षटकार साहिल यांच्याकडून षटकार मारलेला आहे. स्वप्नील यांची खराब गोलंदाजी. उलटोस चेंडू शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू या ओव्हरचा. परत एकदा सुंदर षटकार साहिल यांच्याकडून. स्वप्नील यांना स्वप्नील यांची खराब गोलंदाजी. 5 ओव्हर 60 झालेले आहेत रन्स. शेवटची ओव्हर घेऊन आता येतील पाच ओव्हर 60 रन झालेले आहेत. रणजित गुगली बॉलर रणजित सर हे आलेले आहेत. फ्लाइटेड बॉल टाकणार. फसवलेला आहे तर बघू विकेट मिळते की नाही. झेल सोडलेला आहे. तीन रन धावून काढलेले आहेत. सागर यांच्याकडनं झेल सुटलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन आहे घेऊन येत आहेत रणजित सर साहिल यांना.
रणजित सर हे फसवे बॉलर आहेत, बॅट्समॅनला फसवतात. गुगली फ्लायटेड बॉल टाकतो. विकेट स्टम्पिंग, विकेट वेल बॉल रणजित सर. साहिल हे स्टम्पिंग आउट झालेले आहेत. तीन चेंडू शिल्लक आहेत. संदीप गायकवाड हे फलंदाजीसाठी आलेत. तीन चेंडू शिल्लक आहेत. आता तीन चेंडू किती रन्स बनवतायत हे बघूया आपण. रणजित सर बॉलिंगला आहेत. तीन चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडूत किती रन्स बनवतायत. नो बॉल, फ्री हिट आहे. फ्री हिट ग्राउंड शॉट लेग साइडला मारलेला आहे. एक रन काढलेला आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत. बॉल आहे फलंदाजीला आणि बॉलिंगला आहेत रणजित सर. सिक्स षटकार. निलेश वैती यांचा अंदाज चुकलेला आहे. अगोदर पुढे मागे करत होते. पुढे येता येता बॉल मागेच घेऊन गेला सीमारेखेच्या बाहेर आणि षटकार केला. शेवटचा चेंडू व्हाईट बॉल. दोन रन झालेले आहेत. व्हाईट प्लस 22 दोन रन रन झालेले 73. लास्ट चेंडू आहेत. विकेट कॅच आउट. बाळा यांची विकेट गेलेली आहे. आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 73-74. टार्गेट आहे मुंबई इटालियन्स ना. बघूया आव्हान पार पाडतात की नाही. हॅलो सी इलेव्हनच्या स्ट्रॅटेजी चालू आहे. 74 रन्स चेस करायचे आहेत. त्र्याहत्तर रन्स मुंबई स्टॅलियन्स यांनी बनवलेले आहेत. 74 रन्स टार्गेट दिलेलं आहे श्री इलेव्हन यांना. निल्याने एक झेल चांगला घेतलेला. नंतर जे
जे सोडलेले आहेत पुढे मागे झाले. मुंबई स्टॅनियनवाल्याने लवकरात लवकर फिल्डिंग लावावी. विक्रम आणि सागर फलंदाजीसाठी आलेले आहेत सागर आणि विक्रम. स्ट्राईकला आहेत सागर, नॉन स्ट्राईकला आहेत विक्रम. नाही जेवायचं सीमारेषेच्या बाहेर लवकरात लवकर जावे. सीमारेषेच्या बाहेर बॉलर आहे संदीप कदम. बाउंड्रीच्या बाहेर उभे राहावे, जे खेळत नाहीत त्यांनी उभे राहावे. पहिला चेंडू व्हाईट बॉल संदीप कदम यांच्याकडून. सुंदर लेग साईडला मारलेला, एक रन्स कम्प्लीट केलेला आहे. दुसऱ्या रनसाठी धावत आहे. दोन रन्स खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पंच निर्णय देतील, तुम्ही काळजी करू नका. पंचांनी निर्णय दिलाय. किती रन्स पंच? दोन रन्स.
पंचांची कामगिरी निभावत आहेत निलेश आणि विनय सर. आपल्या DKPL साठी टुर्नामेंट साठी दोन पंच नावाजलेले पंच लाभलेले आपल्याला. सुंदर फटकार सीमारेषा लाईनच्या बाहेर गेलेला आहे. षटकार विक्रम यांच्या विक्रमींच्या बॅटवरून सुंदर षटकार आलेला आहे. झेल पकडू शकले असते अथर्व पण तो मिळाला नाही त्याने झेल. फ्लाइटेड बॉल हुकलेले आहे विक्रम. डॉट बॉल गेलेले. तीन बॉल नऊ रन झालेले आहेत. तीन बॉल नऊ रन झालेत. चौथा चेंडू घेऊन येत आहेत संदीप कदम. विक्रम सज्ज आहेत फलंदाजी करण्यासाठी. पाहणी करतायत खेळाडू कुठे कुठे फिल्डिंगला आहेत ते. शॉर्ट चेंडू अंपायरनी आपला निर्णय कळावा. निर्णय कळवावा लवकरात लवकर. काय निर्णय काय आहे? एक डिक्लेअर. अरे त्याने पापड दिले होते त्याच्याकडे एक्स्ट्रा मागून घेतले. व्हाईट बॉल. अकरा रन झालेले. संदीप कदम यांच्या गोलंदाजीवर चार बॉल अकरा रन झालेले आहेत. एक रन काढलेला आहे. दुसऱ्या रन साठी धावत आहेत विक्रम. दुसरा रन कम्प्लीट केलेला आहे. पाच बॉल तेरा रन्स. शेवटचा चेंडू. सुंदर षटकार षटकार षटकार. संदीप कदम यांची महागडी गोलंदाजी. त्यांच्या ओव्हरला 19 रन्स आलेले आहेत. एक ओव्हर 19 रन्स. जे जेवले नाही त्यांनी जेवून घ्यावे नंतर पुरणार नाही. कृपया कोण जेवले नसतील त्यांनी जेवून घ्यावे नंतर शिल्लक नाही उरलं तर कोणी काही बोलू नये.
कमिटीला वगैरे दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत अथर्व. राम पोळ यांना जेवले का? राम पोळ जेवले का? राम पोळ पहिला यांना जेवण द्या. राम पोळ तुम्ही जेवून घ्या पहिले. अथर्व पहिला चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर चेंडू हवेत मारलेला आहे सागर यांनी. एक रन्स कम्प्लीट केले आहेत, दुसऱ्यांसाठी धावलेत. दोन रन्स कम्प्लीट झालेले आहेत. दोन रन नंतर रन झालेत 21. दुसरा चेंडू घेऊन येत आहे सागर. अथर्व यांना सागर यांनी सिक्स मारलेली. या षटकानंतर स्कोर आहे 27 रन्स. अथर्व हे चांगले बॉलर आहेत, पण काय बॉलर हा कधी मार खातच असतो, कधी ना कधी कधी चांगली बॉलिंग पडते. तिसरा चेंडू अथर्व एक रन कम्प्लीट केलेला आहे. अठ्ठावीस रन्स, तीन चेंडू झालेले आहेत अथर्वांचे. चौथा चेंडू घेऊन येत आहेत विक्रम यांच्यासाठी. सत्तावीस चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे श्री इलेवन या संघाला. डॉट बॉल चांगला चेंडू टाकलेला आहे अथर्व यांनी. पाचवा चेंडू घेऊन येत आहे अथर्व सागर विक्रम यांना. सुंदर चेंडू लेग बाईस या स्वरूपात मिळालेला आहे रन्स. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आहे अथर्व यांच्याकडून सागर यांना. चांगला चेंडू टाकला सागर अथर्व यांनी. सागर यांना कळालाच नाही बोलतो. चोवीस चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. श्री इलेवन यांना 24 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे श्री इलेवन यांना.
24 चेंडू मध्ये 45 रन्स पाहिजे. आपले श्रीराम हिरलीकर आले आहेत. DKPL रबर बॉल टूर्नामेंट 2024 बॉलिंग राज आले आहेत बॉलिंग साठी. फलंदाजीचे सज्ज आहेत विक्रम. लवकरात लवकर चालू करा. पहिला चेंडू घेऊन येतात राज. सुंदर एक रन धावलेले आहेत. दुसरा चेंडूसाठी धावलेले आहेत. दोन रन कंप्लीट केलेले आहेत राजनी. चांगली रनिंग विकेट विक्रम आणि सागर यांच्याकडून. विक्रम हे चांगली फलंदाजी करत आहेत. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत राज विक्रम साठी. वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. वाईट बॉल मिळेल. एक रनची भर झालेली आहे श्री इलेव्हनच्या खात्यात. डॉट बॉल. दोन बॉल 32 अजून 22 चेंडू मध्ये 42 धावांची गरज. 22 चेंडू मध्ये 42 रन्स पाहिजेत श्री इलेव्हन याला. सुंदर षटका. रॉकेट शॉट. विक्रम यांनी चांगला षटकार मारलेला आहे राज यानं. डॉट बॉल. एकदम फास्ट चेंडू टाकलेला. विक्रम यांना समजला नाही. दोन बॉल बाकी आहेत. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत विक्रम यांना. शॉर्ट बॉल टाकलेला राजानी. एक रन मिळालेला आहे. वन चेक झालेला आहे. स्कोर झालेला आहे 39. स्कोर झालेला आहे 39. 19 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे श्री इलेव्हन यांना.
महेश सागर अँड आउट झालेले आहेत. महेश महेश पाटील यांनी चांगला खेळ घेतलेला आहे. जावेद जावेद आलेले आहेत. फलंदाजीसाठी जावेद आलेले आहेत. एक नावाजलेले फलंदाज रामपोळ आपण यावे कॉमेंट्री करायला. चौथी ओव्हर घेऊन येत आहेत बाळा. नो बॉल. साहिल यांनी झेल सोडलेला आहे. दोन रन्स कंप्लीट केले विक्रम यांनी. स्कोर झालाय 42. एक डिक्लेअर 43 रन झालेले. सोळा बॉल 31 रन्स पाहिजेत श्री इलेव्हन यांना. सोळा बॉल मध्ये 31 रन्स पाहिजेत. तिसरा बॉल घेऊन येत आहेत बाळा विक्रम यांना. एक डिक्लेअर 44 रन झालेले आहेत. डॉट बॉल चांगली गोलंदाजी बाळा यांच्याकडून. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत बाळा. स्ट्राईक लाईट विक्रम. सुंदर चेंडू
चांगला चेंडू टाकलेला आहे बाळा आणि विक्रम यांना बॉल समजत नाही. शेवटचा चेंडू लेग बाईज एक रन्स कंप्लीट केलेला आहे. बारा बॉल शिल्लक आहेत आणि 29 रन्स पाहिजेत सी इलेव्हन यांना. पाचवी ओव्हर घेऊन येत आहे. चला लवकरात लवकर सामना चालू करावा. गोलंदाजीसाठी आलेले आहेत साहिल. साहिल सावंत हे गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि फलंदाजासाठी सज्ज आहेत विक्रम. विक्रम ओपनिंगला आलेले अजून बॅटिंग करतायत, चांगली बॅटिंग करतायत. एक साइडला चांगला फटका मारलेला आहे. एक चेंडू दुसऱ्या चेंडूवर गोलंद दोन चेंडू धावून आणि एक डिक्लर असे तीन रन्स मिळालेले आहेत श्री इलेव्हन यांना. 11 बॉल मध्ये 26 रन्स पाहिजेत. श्री इलेव्हन यांना दुसरा बॉल घेऊन येत आहे साहिल. डॉट बॉल दहा बॉल मध्ये 26 रन्स पाहिजेत श्री इलेव्हन यांना. तिसरा बॉल घेऊन येतो साहिल विक्रम यांना आणि सुंदर षटकार. षटकार मारलेला आहे विक्रम यांनी. 9 बॉल मध्ये 20 पाहिजे. श्री इलेव्हन यांना
चौथा चेंडू घेऊन येत आहेत साहिल आणि फलंदाजीसाठी आहेत विक्रम. चौथा बॉल घेऊन येत आहे साहिल विक्रमेला आणि परत एकदा सिक्स षटकार विक्रम यांच्या बॅट म्हणून षटकार आलेला आहे. आठ बॉल मध्ये 14 रन्स पाहिजेत, आठ बॉल मध्ये 14 रन्सची गरज आहे. आठ बॉल 14 रन्स. हा मागे षटकार मारलाय विक्रम यांनी एक डिक्लेअर. शेवटचा चेंडू सात बॉल मध्ये 13 रन्स पाहिजेत श्री इलेव्हन यांना. विक्रम तयार, साहिल बॉलिंग साठी रेडी आहे आणि शेवटचा चेंडू एक डिक्लेअर. परत मागे मारलेला आहे फटका विक्रम यांनी. शेवटची ओव्हर बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 12 रन्स पाहिजेत श्री इलेव्हन यांना. 6 बॉल मध्ये 12 रन्स पाहिजेत श्री इलेव्हन यांना. श्री इलेव्हन संघ मॅच मध्ये आलेले आहेत. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत दर्शन. 6 बॉल मध्ये 12 रन्स पाहिजेत. दर्शन आलेत गोलंदाजीसाठी जावेद यांच्यासाठी. जावेद फलंदाजी करतात दर्शन न. एक रन कंप्लीट केलेला आहे. पाच चेंडू 11 धावा, पाच चेंडू 11 धावांची गरज आहे श्री इलेव्हन यांना. श्री इलेव्हन हे टार्गेट कंप्लीट करते की नाही हे आता आपण बघूया. दर्शन गोलंदाजी करतायत विक्रम यांना दुसरा चेंडू.
चांगला चेंडू, डॉट बॉल गेलाय. चार चेंडू मध्ये 11 धावा ची गरज आहे. सी 11 आहे ना, चार चेंडू मध्ये 11 धावा. तिसरा चेंडू, एक डिक्लर, एक डिक्लर. तीन बॉल मध्ये 10 रन्स पाहिजे. तीन चेंडू मध्ये 10 रन्स पाहिजे. 3-11 आहे ना. चौथा बॉल घेऊन येत आहेत दर्शन, विक्रम आहे ना, हवेत मारलेला आहे लेग साईडला. एक रन्स कम्प्लीट केलेला आहे, दुसऱ्या रनसाठी धावत आहेत. दुसरा रन्स कम्प्लीट केलेला आहे. दोन रन्स कम्प्लीट झालेले आहेत. दोन बॉल मध्ये 8 रन्स, दोन चेंडू मध्ये 8 रन्स, दोन चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 3-11 याना एक षटकाराची गरज आहे. पाचवा चेंडू टाकत आहे दर्शन, विक्रम याना. बघूया आता कोण मॅच जिंकतंय ते. पाचवा चेंडू, डॉट बॉल, विक्रम यांना डॉट बॉल टाकलेला आहे. सुंदर गोलंदाजी दर्शन यांच्याकडून. शेवटचा चेंडू, 8 धावा, एक चेंडू 8 धावा. आणि मुंबई स्टॅलियन ने मॅच जिंकलेले आहेत 2 रन्स. 2 रननी मुंबई स्टॅलियन मॅच जिंकलेले आहेत.